चे वर्गीकरणाची आवश्यकता का आहे? तर या ठिकाणी एक उदाहरण दिलं आहे. एका शाळेतील इत्ता 9वी च्या 50 विद्यार्थ्यांच्या गणितात मिळवलेल्या गुणांची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. येथे संकलित केलेल्या माहितीला काय म्हणतात? तर कच्ची सामग्री. आणि यातील प्रत्येक संख्येला काय म्हणतात? तर प्राप्तांक. तर या माहितीवरून आपण काही प्रश्नांची उत्तरे मिळवूया. तर यातील पहिला प्रश्न असा आहे की 15 गुण मिळवणारे एकूण विद्यार्थी किती. दुसरा प्रश्न आहे 15 पेक्षा जास्त गुण मिळवणारे एकूण विद्यार्थी किती. तिसरा प्रश्न आहे 16 गुणांपेक्षा कमी गुण मिळवणारे एकूण विद्यार्थी किती. पुढचा प्रश्न आहे सर्वात कमी गुण मिळवणारे किती. आणि त्याचा पुढचा प्रश्न आहे सर्वात जास्त गुण मिळवणारे किती. तुम्हाला या प्रश्नांची उत्तर अगदी सहज मिळाली का? तर नाही. आपल्याला प्रत्येक वेळेस या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी प्रत्येकदा आपल्याला या कच्च्या सामग्रीचं निरीक्षण करावं लागेल. तर या कामात सुलभता येण्यासाठी आपल्याला काय करता येईल? तर आपल्याला प्राप्त कच्ची सामग्री जी आहे, जर ती आपण ती चढत्या किंवा उतरत्या क्रमाने मांडल्यास आपल्याला आपल्या कामामध्ये सुलभता येऊ शकते आणि आपल्याला ह्या पाचही प्रश्नांची उत्तर अगदी सहजपणे मिळते. तर यावरून असे लक्षात येते की माहिती चढत्या किंवा उतरत्या क्रमाने लिहिल्यास प्रश्नांची उत्तर अगदी सहज मिळतात. सामग्री सारणी स्वरूपात मांडून सुद्धा या कामामध्ये आपल्याला सुलभता आणता येते हे मागील वर्षी आपण अभ्यासलेलं आहे. तर अशा सारणीला आपण वारंवारता वितरण सारणी असे म्हणतो. आता या आधीच्या उदाहरणामध्ये सर्वात लहान प्राप्तांक 6 आहे आणि सर्वात मोठा प्राप्तांक 20 आहे. तर सारणी तयार करताना आपण 6 ते 20 पर्यंतचे प्राप्तांक पहिल्या रकण्यात लिहिणार आहेत, दुसऱ्या रकण्यात आपण ताळ्याच्या खुणा लिहिणार आहेत आणि तिसऱ्या रकणेमध्ये आपण वारंवारता लिहिणार आहे. तर या पद्धतीने आपण वारंवारता वितरण सारणी ही तयार करू शकतो. वरील सारणीमध्ये निरीक्षण केल्यानंतर आपल्याला असं जाणवतं की ही सारणी खूप मोठी झालेली आहे. जेव्हा सामग्रीतील प्राप्तांकांची संख्या जास्त असते तेव्हा सामग्री तयार करणं कठीण जातं. तेव्हा वारंवारता वितरण सारणीचा विस्तार मोठा होतो आणि ती तयार करण्यास सुद्धा वेळ लागतो. मग यावर काही उपाय सुचतात का आपल्याला? तर हो, अशा वेळेस आपल्याला दिलेल्या सामग्रीची आपल्याला गट पाडावे लागतात. दिलेल्या सामग्रीची आपल्याला गट पाडावे लागतात म्हणजेच वर्ग तयार करावे लागतात. त्यावेळेस ती सामग्री आटोपशीर होते आणि तिला कमी वेळ लागतो. अशा सारणीला आपण वर्गीकृत वारंवारता वितरण सारणी म्हणतो. आता या वर्गीकृत वारंवारता वितरण सारणीचे सुद्धा दोन प्रकार आहेत. त्यातला पहिला प्रकार आहे समावेशक पद्धत, खंडित वर्ग, किंवा त्याला इंग्रजीमध्ये इन्क्लुझिव्ह मेथड असं सुद्धा म्हणतात. आणि दुसरा प्रकार आहे असमावेशक, अखंडित, खंडित न करता, किंवा त्याला इंग्रजीमधून एक्सक्लुझिव्ह मेथड असं म्हणतात.